अतिशय महत्वाची मेमरी, अतिशय अत्यावश्यक मेमरी, आयुष्यभरासाठी उपयोगी असणारी मेमरी कशी डेव्हलप होणार आहे? तर फक्त आणि फक्त अबॅकस मुळे डेव्हलप होणार आहे. आणि मी पुन्हा एकदा म्हणतो की ही ताकद फक्त अबॅकस मध्ये आहे. आता मी तुम्हाला या तीन मुद्दे सांगितले, आणखी एक दोन मुद्दे मी सांगणार. त्यातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, अबॅकसच्या वापरामुळं मुलाच्या दोन्ही मेंदूंचा विकास होतो, मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होतो. दोन्ही बाजू म्हणजे काय? तर बघा, आपण सगळे शाळेत असताना सायन्स मध्ये सामान्य विज्ञान तुमच्या जे काही असेल, जीवशास्त्र जे काही असेल, त्यावेळेस आपण शिकलेलो आहे की मेंदूचे दोन भाग आहेत, एक लेफ्ट ब्रेन आणि दुसरा करेक्ट राईट ब्रेन. एक लेफ्ट ब्रेन आहे, एक राईट ब्रेन आहे. आणि बघा, या ब्रेनचं एक वैशिष्ट्य आहे, एक मजेशीर गोष्ट आहे, यांचं क्रॉस कनेक्शन आहे. क्रॉस कनेक्शन म्हणजे काय? मी जेव्हा माझा उजवा हात हलवतो, आता उजवा हलवतोय, तर त्यावेळेस त्याच्यावर माझ्या डाव्या मेंदूचं कंट्रोल आहे, लेफ्ट हँड, लेफ्ट लेफ्ट बाजूच्या मेंदूचं. आणि मी जेव्हा लेफ्ट हँड हलवतोय, त्यावेळेस माझ्या उजव्या मेंदूचं त्याच्यावर कंट्रोल आहे. असे हे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. आता माझा जो डावा मेंदू आहे, आपल्या सगळ्यांचा डावा मेंदू थोडा जास्त ऍक्टिव्ह असतो. तिथं काय असतं? तिथं गणितीय क्रिया, तार्किक विज्ञान, असे तर्कशास्त्र, असे जे सगळे विषय आहेत ना, ते सगळे आपल्या डाव्या मेंदूत स्टोर होत असतात. आणि आपला जो उजवा मेंदू आहे, त्यात मग कलात्मकता, सृजनशीलता, ऍक्टिंग किंवा कला, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, क्रिएटिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उजव्या मेंदूमध्ये स्टोर होतात किंवा त्या तिथं त्या असतात. आता ज्या लोकांचा डावा मेंदू जास्त ऍक्टिव्ह आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांचाच, ते त्या गोष्टीमध्ये हुशार आहेत. ज्यांचा उजवा मेंदू ऍक्टिव्ह आहे, म्हणजे जर आपण मराठी भाषेत लेफ्ट हँडेड किंवा लेफ्टी म्हणतो, तुम्ही काही म्हणतो, आमच्या आमच्याकडे बऱ्याच वेळा डावळी असंही म्हणतात, तर जे लेफ्ट हँडेड असतात, त्यांची एक मजेशीर गोष्ट बघा, त्यांच्याकडं तुम्हाला काय ना काहीतरी कला 100% दिसतात, 100%. उदाहरण देऊ, सगळ्यात मोठा कलाकार भारतातला कोण? कोण? करेक्ट, अमिताभ बच्चन. काय लेफ्ट हँडेड आहे, सगळ्यात मोठा कलाकार, कारण उजव्या मेंदूचा जास्त विकास आहे. अबॅकस मध्ये कसं असतं बघा, आता जेव्हा अबॅकस पेक्षा जेव्हा मूल लहान असतं, तुम्ही विचार करा, तुमचं तुमचा जेव्हा पाल्या लहान होता, तुमचा विद्या ज्यावेळेस लहान होता, तुमचा मूल जेव्हा लहान होतो, त्यासोबत बारकाईने एक मजेशीर गोष्ट बघा, त्याचे दोन्ही हात ऍक्टिव्ह असतात, कारण देव देताना सगळ्यांना इक्वल देवाना दिलेलं आहे. असं काही नाही की एखाद्याचा डावा मेंदू डेव्हलप करून पाहणार, एखाद्याचा उजवा, सगळ्यांना सेम दिलेला आहे देवाने, इक्वल. त्यामुळं तुमचे दोन्ही हात ऍक्टिव्ह असतात जेव्हा तुम्ही बाल्य अवस्थेत असतात. प्रयोग करून बघा, असेल ज्यांच्या घरात लहान मुलं असेल, त्याने त्याला आपली दोन बोटं दोन हातात द्या आणि बघा, त्याची सेम ताकद त्याच्या दोन्ही हातांमध्ये आहे. मग काय होतं? जसं ते मूल थोडं मोठं होतं, तसं बघा, आपण असे कसं होते, डाव्या हातानं जेवायचं नाही, डाव्या हातानं हे करायचं नाही, डाव्या हातानं पेन धरायचं नाही, डाव्या हातानं बॅट धरायची नाही, सांगता ना सगळे, हा पटतंय, बरोबर आहे ना? करेक्ट. आपण सगळे त्याला तो बिचारा देवाला तुला नॅचरल दिले हो, तो दोन्ही हात वापरा लागलाय. आपण त्याला सवयले होते, नाही उजवा हात वापर, उजवा हात वापर, उजवा हात वापर, काय होतंय, सतत 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 उजवा हाताच्या वापरानं फक्त आणि फक्त डाव्या मेंदूची डेव्हलपमेंट होते. उजव्या मेंदूची वाढ आहे तिथंच आहे, काही होत नाही, तशीच आहे. एक जी पूर्ण वाढ व्हायला पाहिजे ती घडत नाही. मग अबॅकस मध्ये काय होतो? अबॅकस
कॅम्पस मध्ये ज्यावेळेस विद्यार्थी कॅल्क्युलेशन करतो, तुम्ही मग अशा फोटोग्राफिक मेमरीचे आपण मुद्द्यात पाहिलं, दोन्ही वापर केला दिसतो तुम्हाला. असं आहे का की तो मुलगा असं असं करून काहीतरी उत्तर सांगायला लागलाय? नाही, याचा अर्थ त्याला दोन्ही हात वापरायला शिकवले सतत सतत सतत. आणि आपल्या कन्सेप्टमध्ये त्याला सतत दोन्ही हातच वापरायला सांगितले जातात. आणि या सतत दोन्ही हाताचा ज्यावेळेस तो वापर करतो सातत्यानं सातत्यानं सातत्यानं, त्यावेळेस त्याच्या मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होतो. पटला मुद्दा? नक्की. बघा, एक आता थोडासा वेगळा विषय होईल, पण एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. असंच एका शाळेमध्ये, मी गेल्या वर्षीची गोष्ट आहे, असंच एका शाळेमध्ये सेमिनारसाठी गेलो आहे कशा. आणि मी लेफ्ट हँड राईट हँडचा मुद्दा सांगितला, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेनचा सगळ्यांनी ऐकला. सगळ्यात शेवटी एक प्रश्नोत्तराचं सेशन असतं, आजही असणार आहे. कुणाला काही शंका असेल तर विचारा. एक एकदम शुद्ध आणि शहाणे पालक होते, तुम्ही आहातच, देव होते त्याने हात वर केले. विचारा, सर जर डावा आणि उजवा हात ऍट अ टाइम हलवल्यावर जर मुलाची ब्रेन डेव्हलपमेंट होते तुमच्या मते, तर मी त्याला तबल्याच्या क्लासला पाठवतो, तुमची म्हणजे जास्त हालचाल आहे तिथं, आहे ना? बरोबर आहे ना? मी रोज सगळ्या त्याकडून कवायत करून घेतो, दोन्ही हात घ्या, दोन्ही पाय पण हलवतो. मग त्यासाठी नाही बॅगच कशाला शिकायला, मुद्दा बरोबर आहे एकदम. परंतु मजेशीर गोष्ट बघा, इथं फक्त मुलगा दोन्ही हात हलवत नाहीये, ज्या वेळेस तो अबॅकस वर प्रॅक्टिस करतोय त्यावेळेस तो काय काय करतोय सोड बघा. त्यावेळेस त्याला ज्यावेळेस सम सांगितले जात आहेत, 10 + 2 = 3 + 4 / 5 / 7, काय काय सुरू आहे? त्याचे दोन्ही कान सुरू आहेत, त्याचे दोन्ही डोळे सुरू आहेत, त्याचे दोन्ही हात सुरू आहेत. आणि त्याच वेळेमध्ये त्याच्या मेंदूमध्ये त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशनही सुरू आहे. या सर्व गोष्टी ऍट अ टाइम घडतायत, एका सेम मोमेंटला घडतायत, सेम वेळेत घडतायत. आणि म्हणून अबॅकसच्या वापरामध्ये लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन किंवा मेंदूच्या दोन्ही बाजूचा विकास घडतो, हात हलवल्यानं आणि पाय हलवल्यानं नाही. तर हा मुद्दा मला लक्षात आला असेल की ह्या अबॅकसची किती मोठी गरज आहे. तर हे दोन्ही गोष्टी, मेंदूच्या दोन्ही बाजूचा विकास अबॅकसच्या वापरामुळे घडतो. आता आपण मगाशी लेफ्ट ब्रेन राईट ब्रेनचा मुद्दा पहिला, यानंतर एक शेवटचा मुद्दा मी सांगणार आणि हे थोडंसे ब्रेन डेव्हलपमेंटचा विषय संपवतो. परंतु जे महत्वाचं आहे ते नाईलाजानं मला सांगायला लागतं, कारण ह्या सगळ्याचा अकॅडमिकवर इफेक्ट आहे 100%. अबॅकसमुळे रिकॉल मेमरी वाढते. रिकॉल मेमरी म्हणजे काय हो, सांगता येईल ना? रिकॉल मेमरी सोपं आहे एकदम. बघा, तुम्ही ज्या वेळेस प्रश्न सोडवता, तुम्ही ज्यावेळेस परीक्षा देत आहात, तुम्हाला ज्यावेळेस एखादा अभ्यासातला याच्यातला प्रश्न विचारला जातो, त्याचं उत्तर देण्याच्या अगोदर तुम्ही काय करता? हा, काय करता? त्या प्रश्नाचं उत्तर आठवण्याचा प्रयत्न करता. आठवता काय उत्तर, काय उत्तर, काय उत्तर. दॅट्स कॉल्ड रिकॉल मेमरी. तो प्रश्न आठवला त्याला म्हणतात रिकॉल मेमरी. अबॅकस मुळे रिकॉल मेमरी का वाढते हो? तर बघा, अबॅकस मध्ये साधारणतः 4 प्रकारे कुठल्याही समचं उत्तर देता येतं. ते 4 प्रकार काय आहेत? तर एक प्रकार आहे विदाउट फॉर्म्युला. गणित आहे, फॉर्म्युले येणारच, ते काही पाठ सोडणार नाहीये गणित असल्यामुळे. तर यामध्ये 3 मेन फॉर्म्युले आहेत. त्यातला पहिला ना जो आहे त्याला आपण म्हणतो स्मॉल फ्रेंड, यात काही फॉर्म्युले आहेत. दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण बिग फ्रेंड, यामध्ये काही फॉर्म्युले आहेत. आणि तिसरा प्रकार आहे कॉम्बिनेशन, यामध्ये काही फॉर्म्युले आहेत. आणि मी मग असे म्हणतात त्याचा पहिला नंबरचा प्रकार की विदाउट फॉर्म्युला, जिथे फॉर्म्युला न वापरता उत्तर काढता येईल. तर हे असे जे फॉर्म्युले सगळे आहेत, हे फॉर्म्युले कोणत्याही समचं कॅल्क्युलेशन करत असताना विद्यार्थ्याला
पर्टिक्युलर फॉर्म्युले वापरावे लागतात, तरच याला त्याचं उत्तर देता येतं किंवा बरोबर करता येतं. मग ज्यावेळेस त्याला आपण सम सांगतो, 10 + 2 = 3 - 4 = 5, त्यावेळेस जिथं जिथं कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे तो प्रत्येक फॉर्म्युला प्रत्येक बीड वर खाली करत असताना विद्यार्थी आठवतो, तो फॉर्म्युला तिथं बघतो का पाहतो, तो फॉर्म्युला वापरतो आणि मग त्याचं उत्तर बरोबर येतं. प्रत्येक वेळेस त्याला त्याचे सगळे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यामधून त्याला एक पर्टिक्युलर फॉर्म्युला उचलावा लागतो त्याचं उत्तर काढण्यासाठी, आणि ते फॉर्म्युला सतत 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 आठवावे लागतात. काय आहे रिकॉल मेमरी, सतत आठवा लागलाय. परीक्षेला काय करतो रिकॉल मेमरी, उत्तर आठवतो देतोय, उत्तर आठवतो देतोय. म्हणजे जे शाळेमध्ये तुम्हाला अपेक्षित आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे ते अभ्यास मध्ये होतं. आणि मग पुन्हा मी हे म्हणेन, एकदा शिकवून सोडलं जात नाही, प्रत्येक वेळेस त्याची प्रॅक्टिस 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 सतत प्रॅक्टिस आहे. आणि अभ्यास मध्येच ही प्रॅक्टिस होऊ शकते. आणि म्हणून अभ्यास हा फक्त आणि फक्त गणित सुधारण्याचा क्लास नाही, तो 100% ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, त्याची मी सुरुवात सुरुवातीला केली होती.